नमस्कार, मी धनंजय शिंदे, सारोमत मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 18 फेब्रुवारी सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। शिर्डीसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी विवाह समारंभात रोख रक्कम आणि दागिने चोरणारी मध्य प्रदेशातील 7 जणांची टोळी नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केली आहे। त्यांच्याकडील एकूण 24,83,000 रुपयांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। राज्यातील मान्यता प्राप्त अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने अदा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे। नगर तालुक्यातील वाळकी येथील ओंकार भालसिंग खून प्रकरणाचा तपास करताना हलगजरीपणा केल्याचा ठपका ठेवत नगर तालुक्याचे तत्कालीन निरीक्षक शंकरसिंग राजपूत यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली। शिर्डीसाठी मध्य रेल्वेने 2 विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। 11 मार्च पासून या विशेष एक्सप्रेस धावणार आहेत। अहमदनगर महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रमुख तथा आरोग्य अधिकारी डॉक्टर नरसिंह सरोत्तमराव पैठणकर याला 2.5 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाने रंगेहात पकडले। राहता व कोपरगाव तालुक्यातील शेतीसाठी गोदावरी कालव्यांना पहिले उन्हाळी आवर्तन येत्या 20 फेब्रुवारीला सुटणार आहे। या आवर्तनासाठी 3.5 TMC पाण्याचा वापर होणार आहे। दुसरे आवर्तन मे महिन्यात घेण्याच्या दृष्टीनेही जलसंपदा विभागाने तयारी केली आहे। नगर जिल्ह्यात बुधवारी 114 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 821 इतकी झाली आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला। नमस्कार।